इंटेलिजंट इव्हेंट्स, पार्किंग मोड, मल्टिपल रेकॉर्डिंग ऑप्शन. आता मी चाललो आहे सायन पोळी वाढायला. त्या मराठीमध्ये तू फक्त समजता नाही. नाही समजतं महाराष्ट्र मध्ये छेडना पडेगा. नाही वायर को छेडना नाही आहे. तर कॅमेरा आपला लागलाय विंडस्क्रीनवर पुढचा आणि हे असं दिसतंय. ह्या तीन वस्तू मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेल्या पण त्या अजून आपल्या गाडीवर लागल्या नाहीत. तर आज हे काम तर मी नक्की करणार आहे. आणि एक गोष्ट ॲड झाली आहे आपल्या नवीन ॲक्सेसरीमध्ये, हा क्यूबोचा डॅश कॅम. तर हा क्यूबोचा डॅश कॅम आज आपल्याला आपल्या गाडीवर इन्स्टॉल करायचा आहे काही करून. तर हा ब्लॉग त्यासाठीच होतो आहे. ह्या तीन वस्तू ज्या मागे मी दाखवल्या तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये, तो जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. त्याची लिंक मी देतो इथे आय बटनमध्ये. आणि क्यूबोचा डॅश कॅम, आज क्यूबोचा डॅश कॅम आपल्या पुढच्या विंडस्क्रीनवर लागणार आहे. गरज आहे, प्रत्येकाने लावायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात. तसे तर बरेच व्हिडिओ आहेत यूट्यूबवर, तुम्ही जाऊन बघू शकता क्यूबोच्या डॅश कॅमचे. पण आता मी लावतो ते मी दाखवणार. तर हा क्यूबोचा डॅश कॅम आपण अनबॉक्स करतो आता. इथं बघूया, मी पहिल्यांदा अशा टाईपचा व्हिडिओ बनवतो आहे, कसा होणार आहे. माझ्याकडे काय सेटअप तर नाही आहे, माझ्याकडे फक्त जे काय आहे ते मी स्टँडवर कॅमेरा इन्स्टॉल केला. चला चालू करूया. तर हा क्यूबोचा डॅश कॅमचा बॉक्स एवढा छोटा आहे, तो माझा हात बघा. तर ह्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. GPS लॉगिंग, 1080 म्हणजे फुल HD रेकॉर्डिंग, लो लाईट परफॉर्मन्स, वाईड अँगल, इंटेलिजंट इव्हेंट्स, पार्किंग मोड, मल्टिपल रेकॉर्डिंग ऑप्शन, SD कार्ड सपोर्ट, टाईम लॅप्स, वायफाय कंपॅटेबल. आणि हा माझा जो डॅश कॅम आहे हा स्मार्ट डॅश कॅम प्रो GPS. ह्या GPSचा अर्थ असा नाही की तुम्ही ट्रॅक करू शकता गाडी. GPSचा अर्थ असा आहे की जेव्हा रेकॉर्डिंग होणार त्या रेकॉर्डिंगबरोबर त्याचा टाईम स्टॅम्प येतो, डेट येतं, ते सगळं जेव्हा येतं त्याच्याबरोबर GPSचे कॉर्डिनेट्स येतात. म्हणजे ज्या ठिकाणी तुमची गाडी आहे उभी त्या GPSचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनचं कॉर्डिनेट्स येतात. याचा ह्या GPSचा अर्थ तो असतो. म्हणजे सांगायचं झालं तुम्हाला तर, आता एखाद्या वेळेस तुम्हाला एक चलान लागलं आहे समजा ओव्हर स्पीडिंगचं, तर तुम्ही जर तुम्हाला लागलं असेल कुठलंही ओव्हर स्पीडिंगचं चलान तर तिकडे बघ. जर तुम्ही ते चलान ओपन करून बघितलं असेल, मी तुम्हाला दाखवतो साईडला इथे मला माझ्या एका चलानमध्ये तिकडे कॉर्डिनेट्स लिहिलेले असतात. जर तुम्हाला माहिती असेल कॉर्डिनेट्स तर आपल्या डॅश कॅममध्ये सेम ठिकाणी आपण जाऊन त्या कॉर्डिनेट्समध्ये चेक करू शकतो आपलं स्पीड किती होतं. ह्यामध्ये स्पीड आपली गाडी कितीच्या स्पीडवर चालते ते पण दिसतं. तर आपण त्या चलांच्या अगेन्स्ट जर चुकीचं चलान आपल्याला लागलं असेल तर त्याच्या अगेन्स्ट आपण ग्रेव्हियन्स टाकू शकतो, म्हणजे आपलं चलान कॅन्सल होऊ शकतं. तर चला उघडूया आपला डॅश कॅम आणि बघूया यामध्ये काय जास्त. एक स्कॅनर आहे म्हणजे ते ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी. एक आपलं चार्जर असतं बघा, हे ते आहे म्हणजे आपलं जे चार्जिंगचा स्लॉट असतो त्यामध्ये टाकून ह्याच्यात USB लागणार. आणि हा मेन कॅमेरा आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये ओके, ही एक वायर आहे, लांबलचक वायर दिली आहे कारण ती. आणि ओके, हे जे कॅमेराला स्टिक करणार आपण विंडस्क्रीनवर त्याचं एक एक्स्ट्रा डबल साईड टेप दिली आहे. आणि हा एक स्पून टाईप आहे, हे माहीत नाही मला, असं वाटतं की वायर आपण जेव्हा इन्सर्ट करतो आतमध्ये म्हणजे गाडीमध्ये आपण जिथे जिथे असं टक इन करणार वायर त्यासाठी दिलं असेल कदाचित. बस एवढ्याच वस्तू आहेत. हा एक चमचा वायर, त्यानंतर एक सॉर्ट ऑफ चार्जिंग साईट आणि हा मेन कॅमेरा.
मेन कॅमेरा दाखवतो तुम्हाला मी. तर हा आहे क्यूबोचा स्मार्ट डॅश कॅम प्रो. यामध्ये इनबिल्ट GPS येतं. ह्या बाजूला रिसेटचं बटन आहे आणि मेमरी कार्डचं स्लॉट आहे आणि इथून पॉवर येणार आपलं. म्हणजे ही जी केबल दिली आहे हे एका साईडला USB आहे आणि एका साईडला याला मायक्रो USB बोलतात वाटतं, माहीत नाही मला काय बोलतात. आणि हा कॅमेरा आपला फुल HD 1080 रेकॉर्ड करतो. यामध्ये इथे स्पीकर पण दिला आहे आणि काय, हां ह्या बाजूला बटन आहे आणि इथे मला एक लाईट पण आहे आतमध्ये करतो. ह्यामध्ये SD कार्ड येत नाही, आपल्याला SD कार्ड घ्यावं लागतं. तर मी एक 32 GB SD कार्ड पण ऑर्डर केलं होतं. मी चाललो आहे वडाळ्याच्याच दुकानावर आमच्या, तर तिथे पण फोर व्हीलरचे गॅरेजेस आहेत. तर त्यांना मी विचारून दिलो कोण इन्स्टॉल करून देत असतील तर चांगलंच आहे. तर मला पुन्हा सायन कोळीवाड्याला जावं लागेल करणकडे AS ऑटो लिंक. आजच तो व्लॉग रिलीज झाला आहे माझा, तर जाऊन नक्की बघा तो व्लॉग कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये पण सांगा. चला निघूया. तर आता फायनली ही जी टेप आपण मागवलेली ती मी इथे लावणार आहे. हा जो पोर्शन आहे जो कवर नाही झाला आहे तिथे लावणार आहे, कारण आतमध्ये आत बाहेर करताना इथे जास्त स्क्रॅचेस येतात गाडीला. ट्रान्सपरंट टेप आहे, मी दाखवतो तुम्हाला. पॅकिंग पण खूप चांगली आहे, प्रीमियम पॅकिंग आहे एकदम. त्याच्या हिशोबाने आपण अंदाज लावू शकतो की टेप पण चांगली असणार. ही बघा, ह्यावर थोडं टेक्स्चर आहे अशी दिसते. ही 5 मीटरची टेप आहे. ही ह्या एरियाला एवढं कवर करेल जी इथून मी इथपर्यंत लावणार आहे चारही दरवाज्यांना. तर ही टेप मी लावली आहे अशी काहीशी दिसते. चारही दरवाज्यांना ही टेप लावून झाली आहे माझी. आता मी चाललो आहे सायन कोळीवाड्याला करणकडे AS ऑटो लिंक. त्याला मी सांगितलं की मला डॅश कॅम जरा वायर बरोबर काढून दे खालून. मी जास्त काय वायरिंग करणार नाही, जी ओरिजिनल वायर आली आहे ती फक्त. इथे एक USB सॉकेट आहे आतमध्ये, त्या USB सॉकेटमध्ये इन्सर्ट करायचे. कुठेच वायर कुठेच काही छेडछाड नाही करायचे. फायनली पोचलो आहे सायन कोळीवाडा. इथे गाडी लावणं म्हणजे खूप टफ काम आहे. इथे पण एका गाडीचं काम चालू आहे. बॅक टू करण बाय शॉप. आप लगाओगे चलो दिखा दो. करण भाई नहीं, तुम फिट करोगे ना. वायरिंग दिखेगा नहीं, अंदर से जाएगा ना पूरा. अपना उधर जो USB उसमें आना चाहिए पूरा. इधर नीचे से आएगा, दिखेगा इधर नीचे दिखेगा. अंदर जाएगा टोटल. थोड़ा नीचे की थोड़ा यहाँ से दिखेगा, यहाँ से ऐसा. हाँ उधर जाने, यहाँ से ऐसा चलेगा. चलो करते. और कुछ कर सकते क्या उसका जुगाड़, अगर वायर नहीं दिखना चाहिए तो? वायर नहीं दिखना चाहिए, नई गाड़ी वही टेंशन आ रहा है. वायर भी छीलना पड़ेगा, वो टेंशन है. नहीं वायर को छेड़ना नहीं है, वैसे लगा थोड़ा सा दिखेगा इधर बस. तो काम चालू है. मी तर सांगतो तुम्हाला, सगळं एक्सप्लेन करतो नंतर. वायर इथून बाहेर आली आहे. तर कॅमेरा आपला लागला आहे विंडस्क्रीनवर पुढचा आणि हे असं दिसतंय. व्ह्यू तर व्यवस्थित येतोय, काय प्रॉब्लेम तर नाही आहे. थोडी धाकधूक झालेली, साईडच्या पॅनल उघडायला लागले त्यामुळे, पण त्यांनी जसं उघडलं तसं प्रॉपर फिट पण केलं त्यामुळे बेस्ट आहे. वायरिंग झाली आहे परफेक्ट. तर आता निघूया इथून.
आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. असंच कॉन्टेंट बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलसोबत राहा, आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केले त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय. तर हा जो व्हिडिओ टाकला आहे मी, हा माझ्या डॅश कॅममध्ये रेकॉर्ड झालेला आहे आणि हा आवाजसुद्धा डॅश कॅममधूनच रेकॉर्ड होतो आहे. आता